आणि ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालय पुनर्याचिका सरकार करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. वाद घालण्यापेक्षा आरक्षण परत मिळवणं गरजेचं असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. दोन दिवसाच्या या सत्रामध्ये तुम्हाला वाटतं की कशा पद्धतीने मंथन केलं जाईल आणि त्यातनं त्याचा पूर्ण मतदार निघेल? हे बघा, ओबीसी समाज आहे, त्या समाजातील अनेक जाती आहेत, जवळपास 450 जाती आहेत आणि ओबीसीच्या सगळ्या प्रश्नासाठी कुठेतरी एक प्लॅटफॉर्म असावं, एक विचार असावा, पक्षीय झूल उतरून असावा, पक्षीय झूल पांघरून नसावा, पक्षीय विचार, पक्षाची आयडियोलॉजी हे ज्या त्या ठिकाणी ठेवून जर ओबीसीच्या या सगळ्या प्रश्नासाठी एकत्र येऊन विचारमंथन होत असेल तर मला वाटतं की ते त्याला बळ मिळेल आणि ओबीसीचे प्रश्न सुटायसाठी मार्ग सोपा होईल. या आत्ताचं पॉलिटिकल आरक्षण आहे, हे कोणी काहीही म्हटले तरी ते आरक्षण कशामुळे थांबलेलं आहे, कोणामुळे थांबलं आहे यावर चर्चा झालीच पाहिजे. ती चर्चा होत असताना आरोप पक्षा काँग्रेस पक्षावर होईल, आरोप भाजपवर होईल, आरोप राष्ट्रवादीवर होईल, पण हे आरोप ओबीसी समाजाच्याकडून होत असतील तर त्याला आम्ही सर्वदोषी आहोत. पण आम्ही एकमेकावर आरोप करून ओबीसीचं नुकसान करत असू तर सगळे आम्ही आरोपी आहोत आणि ओबीसी समाज आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करेल. म्हणून तुम्हाला आम्हाला या सगळ्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर वास्तविकता, सत्यता आणि त्याच्यावर उपाय यावर चर्चा झाली पाहिजे की त्या आंदोलनाच्याकडे बघत असताना तो सामाजिक प्रश्नाची तड नेण्यासाठी नसतो तर राजकीय त्याला फायदा करण्यासाठी असतो. ज्या त्या पक्षाच्या आयडियोलॉजीच्या विरुद्ध जाऊन ज्यावेळी असे आंदोलनं होतात त्यावेळेस मात्र ते आंदोलन स्वतःचा पक्ष मजबूत करण्यासाठी आणि पक्षाला ताकद मिळण्यासाठी हे आंदोलन होत असतात. म्हणून फारसं काही या आंदोलनाकडे लोक विश्वासाने बघत नाही आणि पण संघटना ज्यावेळेस एक आंदोलन करतं किंवा सर्व पक्षाचं सर्वपक्षीय ज्यावेळेस आंदोलन होतं त्यावेळेस समाजाला वाटतं की आमच्यासाठी, आम्हाला हक्क मिळवण्यासाठी अशा प्रकारचे विचार आणि आंदोलन होतात, त्याला सामान्य माणूस, समाज हे बळ देत असतात आणि शक्ती देत असतात. आणि म्हणून इम्पेरिकल डेटा आजच्या स्थितीमध्ये कलेक्ट करताना अनेक अडचणी येऊ शकतात, कारण आजची स्थिती आहे. कारण घराघरात जाऊन हे डेटा कलेक्ट करणं हे कितपत यशस्वी होईल कमी कालावधीमध्ये, काही थोडासा कालावधी लागेल, किंवा 6 महिने लागतील. मग 6 महिन्यामध्ये हा निवडणुका पुढे ढकलणं आणि तो पुन्हा कोर्टाचा निकाल लावून घेणं यामध्ये बराच वेळ जाणार आहे. म्हणून जो डेटा तयार आहे तो डेटा मिळवण्यासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन जिथे जिथे जाण्याची आवश्यकता पडली, कोर्टात जाण्याची आवश्यकता पडली तर सगळे मिळून जाऊ, माननीय पंतप्रधान महोदयाची भेट घ्यायची आवश्यकता पडली सर्व पक्षीय मिळून जाऊ, मुख्यमंत्री महोदयाची भेट झाली तर सर्व पक्षीय मिळून जाऊ, राज्यपालांची भेट घ्यायची असेल आपण सर्व मिळून जाऊ. पण हा प्रश्न सर्वांचा जिव्हाळ्याचा आहे, सर्वांच्या समाजाचा आहे, यासाठी एकत्र चर्चा होणं महत्वाचं होतं. व्हिडिओ दिले संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, आपल्याला आणखी महत्वाच्या घडामोडी पाहायच्या आहेत तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.